हवरोजिंको स्टार्ट करणारा मला वाटतं अनफॉर्च्युनेटली त्यामध्ये मी पण आहे. भरत लोहार, कृष्णा सातपुते, ओमकार देसाई हे स्टार्ट झालं आहे 2007-08 नंतर. नमस्कार. आम्ही जेव्हा मालाड परिसरामध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला आमच्याच सोबतीतला एक आमचा मित्र जो एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळत होता आणि पुढे जाऊन तो मुरुंडला शिफ्ट झाला अँड ही वेंट ऑन टू प्ले विथ बिग बॉईज. त्याच वेळेला आम्हाला समजलं होतं की ही विल मेक बिग नेम. टेनिस बॉल क्रिकेटमधला एक इन्फ्लुएन्शियल प्लेयर, अ गुड रीडर ऑफ द गेम, जो पुढे जाऊन एस पी संघासाठी खेळला आणि नंतर त्यांनी एस पी संघासाठी कर्णधार पदसुद्धा भूषवलं. भेटूया सचिन कदम. सचिन, मला पहिले तर सांग की आपल्याला मला बरेच प्रेक्षक असं विचारतात बघणारे की एस पीचा इंटरव्ह्यू घ्या एस पीचा. सगळ्यात पहिले मला सांग, एस पीला आपण परत कधी मैदानावर खेळताना पाहू शकतो का? एस पीला परत आपण ग्राउंडवर बघू शकतो जेव्हा आपले जे खेळाडू होते जे आता काही कारणास्तव पण वेगवेगळ्या टीममध्ये खेळतात, अगर ते त्यांनी मनात घेतलं तर आपल्याला परत ही टीम चालू करायची आहे तर ते होऊ शकतं. पण आता तुमच्याकडे तेच प्लेयर असतील की काही नवीन प्लेयर असतील? साहजिक आहे, नवीन तर येणारच आहे कारण आमच्याकडे आता लिमिटेडच प्लेयर राहिलं, रिसोर्सेस आहेच नाही जे जुन्यामध्ये. आणि काही तर 40 आता एक्झाम्पल मी आहे तर मी त्या स्टँडर्डपर्यंत नाही खेळू शकत तर मी तर ॲज अ मॅनेजरच राहीन. तर आपल्याला नवीन खेळाडू तर लागणारच, पण 4-5 खेळाडू आहे जसं ओमकार आहे, किसन आहे, श्रेयस इंदुलकर आहे, राहुल जोगाडे आहे, रोहित नार्वेकर आहे, हे खेळाडू असले पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त नवीन खेळाडूची भरणं व्हायला पाहिजे टीमवर, मग ती टीम तयार होईल एस पी. ओके, आपण थोडंसं मागे जाऊया सचिन. जेव्हा यु नो 2005 वगैरे त्या दरम्यान जेव्हा आपण एकत्र खेळत होतो मालाडमध्ये आणि त्याच्यानंतर तू मुलुंडला गेलास आणि मोठ्या टीम्सला खेळायला लागलास जसं एस पीला खेळलास, तेव्हा तुला असं वाटलं नाही की यु नो आपण लोकल क्रिकेट एवढं चांगलं खेळतोय, मोठ्या टीमला खेळण्याचं तुझ्या माग त्याच्या मागचं ॲस्पिरेशन काय होतं तुझ्या? काही नाही, आपण कसं काही खेळाडूंना आपण फॉलो करतो तर फॉलो करत करत आपण त्यांच्या फुटस्टेप्सवर आपण जातो. तर मी ऋषी वैद्यला तेव्हा फॉलो करायचो, तुलाही माहीत असेल. yes. तर लहान असताना मी त्याची बॅटिंग स्टाईल फॉलो करायचो. मग जसं मी इकडनं शिफ्ट झालो मुलुंडला गेलो तर काही तिथे मुलुंडमध्ये काही मोठे खेळाडू होते तेव्हा लेटेस्टमध्ये, ते तेव्हा तिथे खेळत होते. तर मला तेव्हा कळालं काय श्याम वगैरे आहे, नंतर श्रेयस इंदुलकर आहे, सुनील इंदुलकर आहे, अजून बरेच 2-3 प्लेअर आहे, रामपोळ आहे, हे तेव्हा मॅच प्लेयर्सला खेळत होते. तर मी जेव्हा तिथे गेलो जसं ते वातावरण होतं तर वातावरण त्यांना बघून असं वाटलं की आपण पण त्या लेवलचं क्रिकेट खेळलं पाहिजे. तर कसं खेळणार? मग एक ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. ती ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली एक टुर्नामेंटपासून आणि त्यानंतर ती टुर्नामेंट आम्ही खेळलो, मला वाटतं कणकवलीला खेळलो आणि व्हेरी नेक्स्ट डेपासून मी एस पीला जॉईन झालो. कोण कोण खेळायचे तेव्हा एस पीमध्ये? त्यावेळी मी जेव्हा पहिल्यांदा एस पीमध्ये खेळलो तेव्हा लारा होता, सँडी होता, नंतर नारायण, समीर मिस्त्री, अजून बरेच बाळू आमचा लीडर होता, कॅप्टन होता, आणि बरेच जुने खेळाडू होते तर मला नाव लक्षात नाही आहे. गॅटिंग एक आमचा बॉलर होता चांगला आणि अजून बरेच प्लेयर होते, खेळाडू होते, पण काही कारणास्तव मला आता नावं लक्षात नाही आहे. ठीक आहे, पण सर मला एक सांग की तू ज्या वेळेला तिकडे शिफ्ट झालास त्यावेळेला मुंबईत 4 प्रोफेशनल टीम्स होत्या, म्हणजे मॅचलेस होती, राहुल होती, बंड्या बॉईज होती आणि अमृत इलेव्हन होती. तर हे संघ जेव्हा होते तेव्हा तुला असं वाटलं की तू त्यांच्याबरोबर कॉम्पीट करू शकशील? नाही, असं काय हे नाही आहे, क्रिकेटमध्ये काय कोण मोठा छोटा असं काही नसतं. ते प्रोफेशनल होते, ते लोकांनीच त्यांना प्रोफेशनल केलं, ते तर नॉर्मल ह्युमन बीन आहे, पण त्यांचा गेम तेवढा चांगला होता ते खेळायचे म्हणून ते त्यांना प्रोफेशनल बनवलं होतं. आणि जेव्हा मी एस पीला खेळलो तेव्हा असं काहीच नव्हतं, म्हणजे ते खेळायचे 4 टीम्स प्रोफेशनल लेवलला खेळायचे, पण एस पी एक नॉर्मल टीम होती. जस्ट मला वाटतं ॲज ए म्हणजे प्रोफेशनलचा अर्थ काही आहे कारण 11 खेळाडू 11 जागेतून वेगवेगळ्या एरियातून येतात तेव्हा ती एक पॅकर टीम आणि प्रोफेशनल टीम बनते. आणि त्यावेळी असं होतं काय, तू आता असं म्हणालास की ते प्रोफेशनल होते आणि पण त्यांना स्टॅम्प सुद्धा होता प्रोफेशनलचा मुंबईमध्ये, तर तो जो काळ होता वे तो आपण पण बघितलेला आहे, प्रोफेशनल अलाउड नव्हते मुंबईत खेळायला. तर तुला काय वाटतं काय कारण होतं हे घडण्याचं? अरे घडण्याचं कारण त्यांचा गेम जो होता ना, ते म्हणजे तसं आमच्या पटीबद्दल म्हणजे जसं आम्ही खेळत होतो तेव्हा 10 टाइम्स मोर म्हणजे काय त्याला बोलतात
समथिंग लाईक, हां म्हणजे 10 पटीने आमच्या चांगले खेळत होते, कारण ते प्रॅक्टिस तसे करायचे, त्यांचं ते वावरणं त्या खेळाडूंबरोबर होतं. कसं आहे, जसं मी अगर कोणा फॉलो करतोय, अगर मी ऋषी वैद्यबरोबर खेळतोय तर ऋषी वैद्यासारखा खेळणार, पण ते मला त्याच्यासारखं बनायचं आहे, तर तसं ते होतं त्यांच्यामध्ये. ते 11 खेळाडू तसे होते म्हणून ते एवढे प्रोफेशनल होते. मी आता अजून एक तुला विचारतो, त्यावेळेला हे जे प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल जे होतं, जे झालं होतं, त्याच्या मागचं कारण काय आणि त्याच्यामुळे मुंबई क्रिकेटला काय फायदा किंवा काय नुकसान झालं? आणि रादर मी असं पण विचारेन, ते कधी झालं, कोणी केलं, काय सांगशील? 2005 मी SP खेळलो आणि 2-3 वर्ष सलग आम्ही SP आम्ही खेळायचो मुंबईत. आम्ही सॅटर्डे संडेला ना 4 ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंट खेळायचो, तर 4 ठिकाणीवरून आम्ही 2 ठिकाणी म्हणजे सेमीफायनल सोडायचो, कारण आपल्याला 4 वेगवेगळे टुर्नामेंट्स खेळायचे मुंबईमध्ये आणि तेव्हा 4 या मोठ्या संघांना एंट्री नव्हती. तर त्या पिरियडमध्ये SP खूप फॉर्ममध्ये आलो होते आमचे संघ, कारण आम्ही पण तेव्हा असं झालं होतं, पहिल्याची SP आणि त्यानंतरची आम्ही ज्या जॉईन झालेली SP खूप फरक आला होता, कारण काही खेळाडू वेगवेगळ्या एरियातून आले होते. मग ते जशी टीम बनत गेली आणि परफॉर्मन्स जेवढा चांगला वाढत गेला, तर एक काळ असा आला का आम्हाला पण काही ठिकाणी. पण ओके, तर मी तुला इथे थांबवते. तुझं असं म्हणणं आहे, तू जे म्हणतोयस की या 4 संघांना मुंबईत खेळायला मुभा नव्हती म्हणून SP चं नाव जास्ती वरती आलं, असं तुझं म्हणणं आहे? असू शकतं, कारण तेव्हा आम्हाला कॉम्पिटिशन होता नॉन प्रोफेशनलमध्ये, पण SP म्हणजे जसा माझा संघ होता, त्या संघासारखे अजून 2-3 संघ होते, पण त्या लेवलपर्यंत आले नव्हते. तर आम्हाला असं होतं की आम्हाला कम्पीट करायला असं कोणीच नाही आहे, तर आम्ही त्याचा खूप म्हणजे फायदा इन द सेन्स, म्हणजे बहुतेक 90% सगळ्या टुर्नामेंट सेमीफायनल फायनल आम्ही टच करायचो. पण तेव्हा नंतर असं झालं की हा फायदा आम्हाला नंतर तोट्यात पण पडला. जसं काय, काही अशा टुर्नामेंट झाल्या नंतर काय SP एंट्री नाही. ते कारण सांगतो का, कारण एक वेळ आला का राहुल 11 बंद होत चालली होती. ओके, त्याचे 4 संघ होते, 4 संघ मग राहुल 11 बंद होत चालली होती, तेव्हा राहुलचे खेळाडू मॅचलेसला जॉईन झाले आणि एक टीम तिथे शॉर्ट झाली. 3 टीम आहे, अगर एका हाफला कम्पीट करायचं असेल तर 4 प्रोफेशनल संघ पाहिजे, मग तो ती जागा कोण भरणार? मग ती SP होती. मग मला मित्र स्ट्रेट हे विचारतो, SP प्रोफेशनल कोणी केलं? तुम्हाला स्टोरी सांगतो, आम्ही आहे ना बोरिवलीला एक नाईट टुर्नामेंट खेळतो चुवायच्या इथे, तिथे आम्हाला ना खेळायला नाही दिलं. आम्ही ग्राउंडवर आलो होतो पण आम्हाला बोलताना SP एंट्री नाही आहे. ठीक आहे, आम्ही बोललो चला जाऊ, नाही तर नाही आहे. तर नेक्स्ट डे आम्ही शनी मंदिर, घाटकोपर शनी मंदिर, तिथे गेलो खेळायला. तिथे पण सेम, आमच्यावर कोण खेळायलाच तयार नाही. आणि मला पण सांगतो, माझी मॅच तेव्हा दहिसर बॉईजवर होती. आज मी मला स्ट्रेट कसं बोलण्याचं, कारण आज आता आपण भूतकाळमध्ये चाललो आहे, काय घडलं आहे ते पण लोकांना समजलं पाहिजे. आणि आमच्यावर दहिसर बॉईज खेळलीच नाही आणि कमिटी नंतर बोलली काय, अरे तुमच्यावर कोण खेळायला तयार नाही. मग आम्ही त्या दिवशी, आम्हाला अजून लक्षात आहे, आम्ही ना एक हॉटेलमध्ये जेवणाची पार्टी केली आणि आम्ही तिथे ठरवलं त्या दिवशी की आम्ही अपने को प्रोफेशनल खेळणं आहे, आता काहीच ऑप्शन राहिलं नाही. आणि त्या दिवशी असं झालं, जसं आम्ही हे निर्णय घेतला त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे 2 मेन बॉलरनी टीम सोडली आमची. ओके, कारण तेव्हा त्यांना प्रोफेशनल खेळायचं नव्हतं, कारण मुंबईत खेळायला भेटत नव्हतं. कोणी कोणी टीम सोडली तुम्हाला सांगतो, एक होता वैशा लांगणे, दुसरा होता गॅटिंग. ओके, म्हणजे दोन्ही आमचे सुंदर बॉलर होते, मॅच विनर बॉलर होते, त्यांनी आमचा संघ सोडला. परत आमच्याकडे बॉलर शॉर्ट, तरी पण आम्ही कम्पीट केलं. आणि त्याचा फायदा सांगतो तुम्हाला काय, त्या आम्ही ज्या प्रोफेशनल खेळलो बँड्रा MIGला पहिली टुर्नामेंट मॅचलेस बरोबर, कारण तिसरा जो गॅप होता ना तो आम्ही फुलफिल केला. चौथा तो फुलफिल केला आम्ही आणि आम्ही पहिली टुर्नामेंट हरलो मॅचलेस बरोबर. तेव्हा आम्हाला सगळे बोलले तुम फस गे. बोला ठीक आहे, फस गे. पण त्याचा फायदा आम्ही तुम्हाला सांगतोय, त्याचा फायदा असा झाला काय, मुंबईत तर खेळायला भेटत नाही, तर आम्ही पुण्याला जायला लागलो. 50,000 टुर्नामेंट खेळायला पुण्याला जायचो, नाशिकला गेलो, महाड, नंतर कोकणात वगैरे, पण सगळ्यात जास्त पुणे आणि नाशिक खेळलो आम्हाला. त्याचा फायदा होता, 50,000 टुर्नामेंट खेळतो तेव्हा एवढं कॉम्पिटिशन नव्हतं पुण्याला. आम्हाला इझिली त्या दिवशी एका दिवसाचे 2,000 आणि 3,000 रुपये पॅकर देत होता, एक हाफ मारा 4 टीमवरून सेमीफायनलला या, तुम्ही तुमचे पैसे घेऊन जावा. तर आम्ही नंतर बोललो, अरे बरं झालं प्रोफेशनल झालो, आज आपल्याला कोण ओळखतं पुण्यात. पण पुण्यात गेलो, तिथे आम्ही खूप 2 वर्ष कंटिन्यू पुणा खेळू आम्ही. तेव्हा तिथे कॉम्पिटिशन म्हणून डिंगडोंगच संघ होता आणि DK पुणा. कमिटी आम्हाला वेगवेगळ्या हाफमध्ये ठेवायची, कारण त्यांना पण कॉम्पिटिशन पाहिजे आणि SP नाव तेव्हा भरपूर झालं होतं.
त्यांना एस पी ही टीम पुण्याला लागत होती आणि आम्हाला स्पॉन्सर तेव्हा भेटत होते पुण्याला, आणि दिवसाचे आम्हाला ते पैसे देत होते, म्हणजे तुम्ही खेळा फायनल आम्ही सेमी लागलो आम्ही ट्रॉफी घेतो, तुमचे 6 प्लेयर आहे 6 प्लेयरचे पैसे तुम्ही घेऊन जा. मग ठीक आहे ना, वन डे आम्हाला एका दिवसात एवढं रिसोर्सेस भेटतात, पैसे पण भेटतात, ट्रॅव्हलिंग भेटतं आणि आपलं नाव होत गेलं तेव्हा. सचिन, मी पण अग्री करेन की आम्ही पण बघितलं एस पी जशी बहरली मुंबईत मुंबईच्या बाहेर आणि आम्ही पण आपण एकत्र खेळलो त्याच्यामुळे आम्ही पण एस पीला खूप फॉलो केलं. एस पीच्या जडणघडणीमध्ये किंवा एस पीला ते नाव कमावून देण्यामध्ये जे खेळाडू होते त्यात सिंहाचा वाटा कोणाचा होता असं काही प्लेयर्स? कसं आता जेव्हा या संघ तयार झाला होता, या संघ राजा पाटीलनी तयार केला आहे हे मलाही माहिती आहे, आणि त्याचा जो कर्णधार होता तो बाळू होता. ठीक आहे, त्यांनी 4-5 वर्ष नाशिक पुण्यात खेळत हो होता होता तेव्हा मुंबई त्यांना बंद क्रिकेट बंद ग्राउंडचं क्रिकेट चालायचं. आणि तुम्हाला मला असं मला माहीत होतं कारण एस पी टीम ही खूप नावाजलेली होती तेव्हा मी एस पीला खेळत नव्हतो. पण जेव्हा पण मोठ्या संघ ज्या साऊथ बॉम्बेला जायचे ना खेळायला म्हणजे नरेपाक पर्यायला, पण एस पीला कम्पीट करणं त्या मॅचलेसला राहुलला थोडं जड पण जायचं कारण तेव्हा ते संघ तसे प्लेअर होते त्या संघात. बंद ग्राउंडला ते खूप सॉलिड खेळायचे. ओके, जसा बॉल फिरायचा तसा त्या हिशोबाने ते बॅटिंग करायचे. ते मोठ्या ग्राउंडचे प्लेअर नव्हते पण ब्रॉड ग्राउंडचे एक नंबर खेळाडू होते एस पीमध्ये. मग तेव्हा राजा पाटील आणि बाहुनी जो संघ बनवला होता, पण जेव्हा ते बाहेर जायला लागले बाहेर गेल्यानंतर त्यांना समजायला काय ओपन ग्राउंडचं क्रिकेट फरक वेगळं असतं. मग जसा मी आलो, मी आल्यावर ओमकार देसाई आला, नंतर अजून काही खेळाडू आहे, मॅक आला, सौरभ रुके म्हणून एक प्लेअर होता. पण सौरभ रुके आणि ओमकार देसाईनी जे क्रिकेट खेळलं ना एस पीचं नाव आहे ना नाव ह्या दोन खेळाडूमध्ये, कारण हे दोन जे ओपनर होते ना हे असे बॅटिंग करायचे ना तेव्हा. कारण मला आत्ता जे खेळाडू खेळतात ना त्या मी बोलतो ना 15 वर्ष अगोदर हे दोघं ओपनर आमचे असेच बॅटिंग करायचे, 2 ओव्हरला 30-35 लावून जायचं पॉवर प्लेला. आणि नंतर आमच्याकडे सँडी मॅक आणि आमिर आणि नाशिकचा राहुल आणि छोटा राहुल हे आमच्याकडे अटॅक होता, तर आम्ही समोरच्या संघांना नॉर्मली म्हणजे बाहेर हरवायचोच. ओके, तर मला सांग की मुंबईचं क्रिकेट त्यावेळेला म्हणजे असं होतं, म्हणजे अभी पण मध्ये बोलला की यु नो मुंबई बाहेरच्यांना जड जायची, पुणावाल्यांना नाशिकवाल्यांना रायगडवाल्यांना पनवेलवाल्यांना, ह्याचं प्रमुख कारण काय? नाही खरं आहे, जसं अभी बोलला टपली मारून जायची आता जातात बाहेरचे संघ, तेव्हा तसं नव्हतं. अभीचं बरोबर आहे कारण तेव्हा क्रिकेट मुंबईमध्ये खूप चांगलं होतं आणि बाहेर क्रिकेट खूप कमी होता. कसं आहे दिवस बदलतात दिवस बदलतात, त्यांच्याकडे क्रिकेट वाढलं आपल्याकडे क्रिकेट कमी झालं. मग त्यांचा परफॉर्मन्स बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट एनी प्लेअर काय. मग ते पण आज महिन्यातून 12 महिन्यातून अगर ते कंटिन्यू 10 महिने क्रिकेट खेळतात, आता पावसाळी क्रिकेट पण सगळीकडे चालू आहे, मग का नाही ते चांगले होणार आपल्यापेक्षा. आणि मुंबईत काय सगळे वर्किंग आहे, काही खेळाडू त्या 12x12 खोलीमध्ये राहतात. पण त्यांना पण तुला एक सांगतो की मी आपण आज पण आता तर टुर्नामेंट खूप कमी झाले आणि मला असं वाटतं दुर्दैव आहे की आपण आजही तेच प्लेअर खेळताना बघतो मुंबईचे. मी नवीन प्लेअर का घडले नाहीयेत मुंबईत? का नाही घडले असं नाही घडले आहे, पण त्यांना चान्स घेऊन जाणारा कोण नाही राहिला आता मुंबईत. पॅकर्सना राहिले, मॅनेजर्सना राहिले. आणि मॅनेजरला पण प्लेअर कसा पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे या प्लेअरवर. आज समजा मी एका खेळाडूला बाहेर घेऊन चाललो, मग तो पण तेवढा लॉयल राहायला पाहिजे तरच तो संघ बनणार. आज तो 4 टुर्नामेंट एक खेळाडू खेळेल, नवीन खेळाडू मुंबईतला, उद्या दुसऱ्या संघातून खेळेल पैशासाठी, मग कशी टीम बनणार? म्हणून मुंबईमध्ये ना खेळाडू आहे पण त्यांना घेऊन जाणारा मॅनेजर नाही आणि स्पॉन्सर नाही आहे. आणि ज्या स्पॉन्सर असतो आहे असला त्याला पण खेळाडू बाहेरचे लागतात. का? कारण त्यांना पण जिंकायचं, कारण त्याला आता कसं आहे कम्पीट करण्यासाठी नवीन खेळाडूंना लागत एक्सपिरियन्स प्लेयर्स पाहिजे. ते एक्सपिरियन्स प्लेयर्स आता बाहेरच राहिले. मुंबईतलं क्रिकेट आता ऑलमोस्ट संपलं नाही आहे, हा आहे पण ते मुंबई सीमित झालं आहे. ओके ओके, फ्युचर काय वाटते तुला मुंबईचं? मुंबईचं फ्युचर हाय चांगलंच आहे, फक्त ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ फरदीन काझीचं एक्झाम्पल घ्या, श्रेयस कदमचा एक्झाम्पल घ्या, ते पण काय एवढे मोठे खेळाडू नव्हते ना. काही टुर्नामेंट्स जसे आता मोठे मोठे टुर्नामेंट झाले त्यांनी तिथे परफॉर्म केला. एकाच मॅचचीच गोष्ट असते, एक सिंगल डे असतो ना एका प्लेअरचं पूर्ण फ्युचर चेंज करतो.
तो त्या दिवशी परफॉर्म करेल तर त्याचा कॉन्फिडन्स तो जेव्हा तो दुसऱ्या दिवशी रात्री घरी जातो विचार करतो मी काय करतोय कसा खेळतोय तो कॉन्फिडन्सच प्लेअरला पुढे तयार करतो. असा काय गेम कॉन्फिडन्स आहे. आज फरदीन कजिन जो बॅटिंग करतो त्या कॉन्फिडन्सवर बॅटिंग करतोय कारण त्याला माहिती आहे कुठलाही पण बॉलर येऊन दे दिल्ले येऊन दे धमाका येऊन दे कुठलाही तो त्याला मारणार आहे. असं क्रिकेट आहे आणि आता राहिले मुंबईचे खेळाडू त्यांना पण ते पाहिजे कॉन्फिडन्स पण घेऊन कोण जाणार त्यांना बाहेर घेऊन कोण जाणार असं झालं आहे क्रिकेट मुंबईचं. मुंबईत खेळाडू आहे पण स्पॉन्सर नाही आहे. मला एक सांग 2005 पासून जे तू खेळलास म्हणजे त्यावेळेला तू मॅचलेस पण पाहिलीस राहुल पण पाहिलीस अनुभवलीस असं मी म्हणून आणि आत्तापर्यंत तू क्रिकेट अनुभवतोयस भले आता अबाव 40 खेळतोयस टॉप मोस्ट प्लेयर्स इम्पॅक्टफुल प्लेयर्स मुंबई क्रिकेटचे कोण होते बॉलर बॅट्समन. मालवणीला असताना तर मला एकच खेळाडू माहीत होता जो आमच्या संघात खेळला होता तो उमेश मांजरेकर आणि फॉलो ज्याला केला आहे तो ऋषी वैद्य. मला हे दोन इम्पॅक्टफुल वाटतात कारण मी ॲज अ फॉलोअर तर ऋषीलाच मानतो आणि उमेश मांजरेकरचं नाव ऐकलेलं होतं आणि आपल्या संघात तो आला मालवणीत खेळायला ती खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचा खेळ पण त्यांनी 50 रन पण केले असेल आपण आम्ही ती फायनल पण मारली होती मालवणीला. तर मला दोन इम्पॅक्टफुल प्लेअर आहे ना उमेश मांजरेकर इज अ ग्रेट बॅट्समॅन ऋषी वैद्य स्टायलिस्ट आयकॉनिक प्लेअर आहे तो टिल डेट. ओके काही संघ नमूद करायचे असतील तर एस पी सोडून आम्हाला जड तेव्हा जायचं मॅचलेस. ओके एस पीला जड जायची मॅचलेस त्याचं कारण हाय भरपूर गोष्ट आहे पण जड जायची ते तो संघ. भंडाय बॉईज पण चांगले संघ आहे होता होता आता नाही आहे आणि आम्हाला वाटतं आम्ही राहुलबरोबर जास्त नाही क्रिकेट खेळ आहे. ओके लॉयड अमृतबरोबर खेळलो थोडंफार त्या आणि मॅचलेस मॅचलेसनी खूप वर्षानंतर जेव्हा प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल झालं ना मॅचलेसनी खूप 2-3 वर्ष संघ चालवला आणि नंतर तोही संघ बंद झाला आणि नंतर आम्हाला त्याचा फायदा याचा फायदा सांगतो तुम्हाला एस पीला सगळ्यात मोठा फायदा झाला त्याच्यामुळे आमचे खेळाडू ऑल इंडिया फेमस झाले. जसे ओमकार मी नंतर सौरभ रुपयासारखा खेळाडू आज असताना त्यांनी खूप जसं ओमकारचं नाव आहे ना तसं आज त्याचं नाव असतं म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल खेळामुळे हा फायदा आमचा फायदा झाला. ओके ओके आमचा संघ खूप मोठा असं मी म्हणतो होता खेळाडू तसे होते आणि ते कम्पीट करायला तेव्हा आम्हाला त्या हाफमध्ये प्रोफेशनल हाफमध्ये टाकलं चांगली गोष्ट आहे. आम्ही प्रोफेशनल झालो त्याच्यामुळे आज आपलं महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतामध्ये नाव झालं आहे एस पीचं आणि अजूनही आज माझा संघ बंद आहे बंद झाला आहे तरी पण लोक विचारतात इंस्टाग्रामवर मेसेज करतात दादा मॅ टीम वापस चालू कर पण आता खेळाडूच नाही राहिले. कसं आहे ओमकारला पण आता तो कसा तो बाहेर टूर करतो पण मी नाही जाऊ शकत काय कारण असतं. श्रेयस सुंदरकर बँकेत कामाला आहे किसनचं पण भरपूर काही कामं असतात. ओमकार कसं अजून कम्पीट करतो सगळ्यांबरोबर त्या लेवलपर्यंत मग त्याला वेळ आहे पण बाकी कोणाला वेळ नसेल म्हणून संघ बनतच नाही आहे. आणि आता मी ॲज अ मॅनेजर आज मलाच वेळ नाही तर मी बाकी प्लेअर आणून कुठून आणि संघ कसा बांधू हे कारण आहे की एसपी असं सांगायचं का एसपी परत चालू होणं कठीण आहे. ओमकार आजकाल फेम खूप जास्त पाहायला मिळते सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझं काय म्हणणं आहे काय इम्पॅक्ट आहे सोशल मीडियाचा टेनिस क्रिकेटवर. सोशल मीडिया मीन्स इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक हे आत्ता टेनिस क्रिकेटसाठी किंवा कुठल्याही क्रिकेटसाठी एकदम आयडियल असं माध्यम आहे कारण सोशल मीडियावरती जेव्हा तुम्ही दिसणार तेव्हाच तुम्हाला स्पॉन्सर्सचे टीम्सचे कॉल्स येणार आणि 90% क्रिकेट करता सोशल मीडियावर आहे. ओके पण तू टीम्सबद्दल बोललास तू बरेच वर्ष एस पीतून तुला खेळताना आम्ही पाहिलं पण सध्या एस पी आणि ओंकार याचा काही ताळमेळ मैदानावर दिसत नाही त्याचं कारण काय. लॉकडाऊन नंतर 2019-20 नंतर मला वाटतं सर्वच प्लेयर्स मुंबईतले सर्वच प्लेयर्स जॉब सांभाळून क्रिकेट खेळतात आणि एस पीमध्ये ऑलमोस्ट सगळेच प्लेअर जॉबसाठी चांगल्या चांगल्या कंपनीजमध्ये आहेत तर त्यामुळे फक्त सॅटर्डे संडे क्रिकेट होते आणि बाहेरचं क्रिकेट जे आहे ते ऑट डेज पण चालू आहे त्याचा परिणाम एस पीच्या क्रिकेटवरती आणि एस पी एकत्र खेळत नसल्यामुळे मी पण मोस्ट ऑफ टुर्नामेंट एस पीमध्ये नसतो. पण त्याचं कारण काय एस पी एकत्र का नाही खेळ. कारण असू शकतं प्लेयर्स नाही आहेत मेन म्हणजे आमचा जो अटॅक होता बॉलिंग अटॅक तो पूर्ण नाही आहे आणि आत्ता जर क्रिकेट खेळायचं तर बॉलिंग अटॅक असणं इम्पॉर्टंट आहे. ओके आजकाल प्लेयर्स जास्त बाहेर दिसतात खेळताना त्याचं प्रमुख कारण
बाहेरचं क्रिकेट जास्त झालं. मी जसं मगाशी बोललो होतो की बाहेर मंडे टू संडे क्रिकेट आहे, मुंबईमध्ये फक्त सॅटर्डे संडे क्रिकेट आहे. त्यामुळे बाहेरचे प्लेयर्स रोज रोज खेळून त्यांना प्रॅक्टिस झाली आहे, मॅचची प्रॅक्टिस आहे. आणि मुंबईत फक्त सॅटर्डे संडे क्रिकेट असल्यामुळे मुंबईचे प्लेयर्स जास्त बाहेर जाऊ शकत नाही. पण जे मुंबईचे मुंबई किंवा पनवेल रायगडचे प्लेयर्स आहेत ते मंडे टू फ्रायडे तुम्हाला जे चांगले चांगले म्हणजे जे आता जॉबला नाही आहेत किंवा जॉब ॲडजस्ट करून खेळतात ते प्लेअर मंडे टू फ्रायडे जास्त बाहेर जातात. त्याचं कारण हे आहे की मानधन हरोजिंको हे पैसे मोठ्या प्रमाणात मिळतात मंडे टू फ्रायडेमध्ये किंवा सॅटर्डे संडे पण बाहेर टुर्नामेंट असतात. त्यामुळे मुंबईच्या क्रिकेटवरती पण इफेक्ट झाला आहे, कारण सॅटर्डे संडे मोस्ट ऑफ प्लेअर मुंबईचे चांगले प्लेअर बाहेर खेळताना दिसतात. जसं तू म्हणालास की मानधन जास्ती आहे, बऱ्याच क्रिकेटर्सचा उदरनिर्वाह सुद्धा टेनिस क्रिकेटवरती आपण पाहायला मिळतो. आपल्याला किती पैसे मिळतात? एक चांगला क्रिकेट खेळणारा म्हणजे टेनिस क्रिकेट जो चांगल्या लेवलला खेळतो आहे तो मला वाटतं वर्षभरामध्ये 12 ते 15 लाख रुपये कमवू शकतो. काय स्पॅन असू शकतो या क्रिकेटर्सचा असं तुला वाटतं? किती वेळापर्यंत ते लोक क्रिकेट खेळतील? एक चांगला फॉर्ममध्ये जर एक दोन वर्ष चांगल्या फॉर्ममध्ये जो खेळाडू असेल तो त्या 1-2 वर्षाच्या त्यांच्या पिरियडमध्ये तो 6-7 वर्षाचं क्रिकेट खेळू शकतो. म्हणजे 1-2 वर्ष फॉर्ममध्ये आहे तर नावावरती तो अजून 4-5 वर्ष खेळू शकतो, किंवा अजून कुठे 1 वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं तर 7-8-10 वर्ष पण खेळू शकतो. म्हणजे 10 वर्ष लिमिटेड क्रिकेट एक क्रिकेटर टेनिस क्रिकेटर खेळू शकतो चांगलं क्रिकेट. ओके, आता संघ बदलले, चेहरे बदलले, स्टार्स बदलले, आणि तू त्या जुन्या चेहऱ्यांबरोबर जुन्या संघांबरोबर सुद्धा खेळलास. तुला मॅचलेस समोर सुद्धा खेळताना आम्ही पाहिलं आणि आता पण नवीन संघांसमोर खेळतोस. काय फरक आहे त्या टेनिस क्रिकेटचा आणि आताच्या टेनिस क्रिकेटचा? तेव्हाच्या टेनिस क्रिकेटमध्ये जर मला वाटतं अगोदरचे तुम्ही यूट्यूब चॅनल्स असते तर जे लेजंड्स होते राहुल, मॅचलेस, लॉयड, अमृतची टीम, अजून बंड्या बॉईज, या टीम्सचे जे स्टार्स होते किंवा जे लेजंड जुने प्लेअर होते त्या लोकांच्या यूट्यूब व्हिडिओजने तर मला वाटतं यूट्यूब फुटलं असतं. ओके, इतके ती लोकं खूप प्रभावशाली प्लेयर्स होते. तेव्हाचं क्रिकेट असं होतं की खूप मोठे सिक्स होते, बॉल्स पाहिजे तसे नव्हते. म्हणजे ज्या आत्ता जी क्वालिटी आहे बॉल्सची ती क्वालिटी पहिली नव्हती, 1-2 बॉलच होते. तर व्हाईट बॉलचं क्रिकेट होतं, MRI बॉल तुम्ही पण खेळला असेल. MRI बॉल हा खेळणं डिफिकल्ट होतं कारण त्याचा बाउन्स किंवा त्याची रेंज इतकी काही चांगली नव्हती. म्हणजे जो खूप टेक्निकवाला प्लेअर असेल तोच त्या बॉलला खेळू शकत होता. आत्ताचे क्रिकेट जे आहे ना ते बॉल्स बघा, 40 मीटर सिक्स झाला आहे, 45 मीटर सिक्स, तर कुठलाही बॉल यूज करा सिक्सच जाणार आहे. तेव्हा 60, 65, 70 मीटर ठाकूर कॉम्प्लेक्स सगळ्यात मोठा सिक्स, इंडियन एअरलाईन्स सगळ्यात मोठा सिक्स, आणि त्यात पण खन्ना बॉल, तर तो फरक होता. आणि स्पिन बॉलिंग तेव्हा सगळे प्रिफेअर करायचे, म्हणजे स्पिन बॉलिंग स्पिनर आला की त्याला 6 बॉल 8 रन. आत्ता तसं नाही आहे, आता फास्टर बॉलर आहे, स्पिन बॉलिंगची क्वालिटी संपली आहे, त्यामुळे इझिली क्रिकेट खेळू शकतात. पावर प्ले तेव्हा नसायचा, क्वचित एखादी टुर्नामेंट किंवा एखाद दुसरी टुर्नामेंट पावर प्ले. आता कुठलीही टुर्नामेंट खेळा 10,000ची असेल तरी तिथलं 2 ओवर पावर प्ले असतात. ओंकर, तू जेव्हा खेळायला लागलास तेव्हा आम्ही बघितलं म्हणजे आपण खेळलो एकत्र समोरसुद्धा, आणि जेव्हा SP फॉर्मला होती त्यावेळेला मुंबईमध्ये प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल असं क्रिकेटचं एक विभाजन झालं होतं, तर तू सुद्धा त्याचा बळी होतास किंवा तू इन्फ्लुएन्स होतास त्याच्यापासून? कुणी केलं होतं प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल? ॲक्च्युली मला नावं नाही घ्यायची कुणाची, पण मला वाटतं ज्या टीम्स त्या टायमाला आमच्याबरोबर कॉम्पीट करायला थोड्याफार घाबरायच्या त्या टीमने आम्हाला प्रोफेशनलचा बळी बनवून टाकला. पण जे पण त्यांनी केलं ते चांगलं केलं, कारण जेव्हा आम्ही तेव्हा प्रोफेशनल खेळलो नसतो ना तर मला वाटतं आज आम्ही स्टेजवरती नसतो, आम्ही आज पण तेच खेळत बसलो असतो. प्रोफेशनल केलं त्यामुळे आम्ही बाहेर क्रिकेट खेळायला लागलो, मी, सचिन, सँडी, राहुल होता तेव्हा, राहुल जस्ट नवीन आला होता, फक्त 1-2 टुर्नामेंट होत्या मला वाटतं, अजून सौरव करून एक बॅट्समन होता. ते सर्व प्लेयर्स आम्ही बाहेर खेळायला लागल्यामुळे मग ते आम्ही प्रोफेशनल झालो, आणि मला अजून अभिमान आहे की मी प्रोफेशनल क्रिकेटर आहे. ओंकार, तू मानधनाबद्दल बोललास, पण आजकाल असं पण ऐकायला येतं की प्लेयर्स
वरतून पैसे घेतात किंवा हारो जिंको घेतात, तर हे कधी आणि कुठून सुरू झालं आणि कोणी केलं हे पण सांग. वरती पैसे कोण घेतात ते माहीत नाही, पण हारो जिंको स्टार्ट करणारा मला वाटतं अनफॉर्च्युनेटली त्यामध्ये मी पण आहे. भरत लोहार, कृष्णा सातपुते, ओमकार देसाई हे स्टार्ट झालं आहे 2007-08 नंतर. मला वाटतं आम्ही मँगलोर खेळायचो, कर्नाटक खेळायचो तेव्हा हे स्टार्ट झालं आहे. आणि ॲक्च्युली का स्टार्ट झालं त्याचं पण कारण आहे, भरत लोहार तेव्हा जॉबला होता तर त्याला सुट्टी घ्यायसाठी समोर पैसे द्यावे लागायचे, मग ते स्पॉन्सरकडनं तो पैसे घेऊन ती सुट्टी करून घ्यायचा आणि मग खेळायला जायचा. तर तसंच व्हायचं, कारण आपण एवढ्या लांब चाललो आहे खेळायला तर आपण काहीतरी मोबाईलला घेणं आणि खेळायला जाणं हे आम्हाला योग्य वाटायचं. आणि किती पैसे घ्यायचं तुम्ही तेव्हा स्टार्टिंगला? मला वाटतं आम्ही 10,000 रुपये 2008-09 वगैरे घ्यायचो. 10,000 रुपये प्रत्येकी? हां प्रत्येकी 10,000. आणि कितीची स्पर्धा असायची? 2-3 लाख मँगलोर उडपी साईडला. तुम्ही तिघेच? असं नाही, तिघेच नाही, म्हणजे एकत्र असं 2-3 टुर्नामेंटच घ्यालो वेगवेगळे जाताना पण. आणि आता त्याचं चलन जरा जास्ती झालं, आता खूप झालंय. ओके, त्याचं प्रमाण काही आताचं किती काय कुठे? नाही असं काहीच नाही सांगू शकत, कारण जेवढी प्लेयरची डिमांड आहे स्पॉन्सरने तितकं दिलं तर तो प्लेयर्स जाणार. आणि सगळं डिपेंड आहे त्याच्या आता सध्याच्या कंडिशनवरती, म्हणजे तो कसा फॉर्ममध्ये आहे, किंवा तो ऑलराऊंडर आहे किंवा फक्त बॅट्समन आहे. आता आयकॉन क्रिकेटमुळे हारो जिंकोची तुम्ही काही लिमिट डिसाईड करू शकत नाही. ओके, म्हणजे 1 लाखाच्या टुर्नामेंटला एक प्लेअर 50,000 पण मागू शकतो, स्पॉन्सर देऊ पण शकतो. तू जज करू शकत नाही स्पॉन्सरला किंवा प्लेयर्सला. आता ज्या प्लेयरला तुम्ही हवे आहात तर तो त्याप्रमाणे त्याची किंमत असेल ती द्यावी लागणार. सिक्स मारल्यावरती जास्त आनंद होतो की इंस्टाग्रामचे फॉलोअर वाढल्यावरती आनंद होतो? टुर्नामेंट हारो जिंको पैसे घेऊन जिंकल्यावरती जास्त आनंद होतो.